हमारा नेता कैसा हो? रावे लोकसभेसाठी संतोष चौधरी यांना उमेदवारी जाहीर, कार्यकर्त्यांचा ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष. भुसावळ तालुक्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे खासदारकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. रावे लोकसभेचे राजकीय डावपेच बदलणार असल्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर यांनी सांगितले. संतोष चौधरी यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्याने भुसावळ शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, आकाश ढाके, भुसावळ. आतापासून हजारो विनंती करतो की प्रचंड मताने आणि वडील आणि मंडळी जी आहे सोबत आहे दीपक मनोहर अंकल वगैरे सर्व पूर्ण टीम काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल सर्व टीम सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लागेल आणि खूप परिश्रम घेऊन आपल्याला ही निवडणूक कुठल्याही पद्धतीत निवडून आणायची आहे इतकी सर्वांना विनंती करेल. धन्यवाद. आज माझे वडील संतोष भाऊ चौधरी यांचं तिकीट फायनल झालेलं आहे. 20 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर आज संतोष भाऊंना शरदचंद्रजी पवारांनी इतका मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या आशीर्वादाला आमचे सर्व कार्यकर्ते मोठा मोठ्या जोमाने काम करून संतोष भाऊंना खासदार बनवून दाखवतील हा विश्वास माझा आहे आणि प्रत्येक युवकाचा आहे. भुसावळ शहराच्या रावेर तालुक्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सर्व प्रत्येक तरुणाला माझं एकच म्हणणं आहे, कधी संतोष भाऊ निवडून आले तर समजा तुम्ही सगळे निवडून आले. संतोष भाऊ तिकीट बोले तो ये विजय है और हम जो चाहते थे कि संतोष भाऊ ने लोकसभा लड़ना आज हमारी तमन्ना पूरी हो गई और इंडिया आघाड़ी के माध्यम से मैं कांग्रेस का होने के नाते मैं पूरी ताकत से पूरे जिले के हमारे कांग्रेस के साथ शिवसेना और राष्ट्रवादी की मिलकर ये सीट हम बिल्कुल विजयी करेंगे. और संतोष भाऊ ने परसों ही बात करके बताया कि अपना फाइनल हुआ अपने काम से लगना है तो मैंने पूरे जिले के हमारे नेताओं से जो लोकसभा के है सबसे फोन के बात करके उनको तैयार रहने के लिए कहा और सब दिल से संतोष भाऊ के लिए काम करेंगे और जीत कर लाएंगे इंशाल्लाह. सबसे पहले तो आदरणीय शरदचंद्र जी पवार साहब का मैं बहुत बहुत शुक्र अदा करता हूँ कि अल्पसंख्यक समाज पूरा रावेर लोकसभा का संतोष भाऊ चौधरी के साथ मौजूद है और साथ में खड़ा रहेगा और इंशाल्लाह ये दुआ करते हैं हम कि आने वाले वक्त में संतोष भाऊ चौधरी को अल्पसंख्यक समाज तरफ से बहुत वोटों से जीत मिलेगी और इस बार में कुछ अनोखा इतिहास होकर बताया जाएगा भुसावळ शहर के लिए. संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.